कर्नाटक सीमा विवाद पर शिंदे गट मंत्री दीपक केसरकर ने कहा कि दोनों मुख्यमंत्रियों के बीच चर्चा हुई है, क्या निर्णय लेना ये मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री का अधिकार है। एक गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे की ही जी मीटिंग आहे ही शेवटी देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतलेली मीटिंग आहे, त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी करणं हे प्रत्येक राज्याचं कर्तव्य आहे। ज्यावेळेला पहिलं ट्वीट आलं त्याच वेळेला मुख्यमंत्री कर्नाटक यांनी त्या ठिकाणी खुलासा दिला होता की मी हे ट्वीट केलेलं नाही। शेवटी जे अधिकृतपणे खुलासा देतात की मी हे ट्वीट केलेलं नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिल्या गेल्या त्याचं पालन त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा आहे। आणि याच्यामध्ये दुसरी बाब लक्षात घेतली पाहिजे की खूप घाई करून श्रेयवाद करण्यापेक्षा तीन तीन मंत्र्यांची समिती ही या ठिकाणी गठित व्हायची आहे, आणि कुठलंही जर त्याच्यामध्ये असा प्रकार असेल की ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या त्या भागातल्या लोकांवर, तर त्याच्यावर ही सहा मंत्र्यांची जी समिती आहे ही संबंधित दोन्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे त्या संदर्भात जाऊ शकते। केवळ आम्हालाच अधिकार आहे असं नाही की बेळगावच्या संदर्भात जो कुठे अन्याय होत असेल मराठी माणसांवर तर तो मांडण्याचा, कर्नाटकमधले त्यांचे मंत्रीसुद्धा त्या समितीमध्ये आहेत, आणि ही समिती जर व्यवस्थित त्यांनी काम केलं तर मोठ्या प्रमाणात एकतर वातावरण निर्मिती व्हायला लागते की शांततेने हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे। पण ज्यांना श्रेयवादच घ्यायचा आहे ते सातत्याने वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण अनेक वर्ष सीमा भागातल्या लोकांना न्याय देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे, आणि म्हणून आपल्याला कोर्टामध्ये जायला लागलं। शेवटी कोर्टामध्ये गेल्यानंतर आपली बाजू सक्षमपणे मांडली पाहिजे, आपल्या लोकांना तिथं न्याय दिला पाहिजे। आणि त्याच्याचबरोबर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे अनेक निर्णय गेल्या अनेक वर्षामध्ये घेतले गेले, काही निर्णय आता घेतले गेले की ज्याच्यामधून सीमा भागामध्ये राहणारा जो मराठी बांधव आहे त्यांना काही सुविधा देऊ केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याने। पहिल्यांदाच असं झालं की या सगळ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला आणि ह्या सुविधा ज्यावेळेला मराठी लोकांकडे जाणार हे कळल्यानंतर मग कर्नाटकने ॲग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे। शेवटी आमच्या भागातल्या लोकांना आम्ही काहीतरी देणार असू किंवा महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना जे कर्नाटकमध्ये राहिलेले आहेत त्यावेळेच्या प्रश्नानुसार त्यांना जर काय आम्ही सुविधा देणार असू तर त्याच्यामध्ये फार मोठं ऑब्जेक्शन घेण्याचं कारण आहे असं आम्हाला स्वतःला वाटत नाही। आणि त्याच्यामुळे जे काय बोललं जातं किंवा जी काय रिॲक्शन येते ती आम्ही जे चांगले निर्णय घेतले त्याच्यामुळे ती रिॲक्शन आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही या निर्णयापासून कदापिही मागे हटणार नाही। त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ, एवढंच नाही तर जे लोक 14 वर्ष त्या भागामध्ये राहतात त्यांना मराठी माणसासाठी ज्या ज्या सुविधा म्हणजे महाराष्ट्राचं डोमिसाईल असलेल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा मराठी तिथं राहणाऱ्या मराठी जी खेडी आहेत जे त्यांचं एनलिस्ट केलेलं 800 पेक्षा जास्त खेडी आहेत त्यांना त्या मिळू शकते।